50 रुपयाला एक डझन आहेत, हे तर मुंबईपेक्षा स्वस्त आहे, 5 रुपये 10 रुपये आहे। प्राइस बघू शकता तुम्ही, एका बॉक्सवर 240 रुपये प्राइस आहे आणि असे 8 बॉक्स भेटतात आपल्याला 380 रुपयामध्ये। एका बॉक्सची प्राइस आहे 131 रुपये, 260 रुपयाला 10 बॉक्स मिळत आहेत, 400 रुपयामध्ये आपल्याला 10 बॉक्स मिळत आहेत आणि एका बॉक्सची प्राइस बघू शकता 80 रुपये आहे। आणि एवढ्या फटाकड्या आहेत की आपल्याला एवढा ब्लॉगमध्ये बसणार पण नाही, ते सगळं दाखवत। 140 रुपयाला बोलले ते कंदील, 12 पीस आहेत, हे 100ला येतील, 12 पीस 190 रुपयाला आहे, 70ला आहे, 50ला येणार, आधीच किंमत सांगून ठेवले, 70ला आहे 50ला येणार। 500 रुपयाला 3 कुर्ती बघू शकता, छान आहेत, मस्त आहेत, कॉटनच्या कुर्ती आहेत। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आता मी चाललेली आहे उल्हासनगरला, उल्हासनगरला फटाकड्यांच्या दुकानामध्ये चाललेली आहे, जिथे भरपूर स्वस्त फटाकडे मिळतात। उल्हासनगरला खूप छान आणि स्वस्त पण मिळतात आणि बरीचशी दुकानं आहेत, तर दाखवणार आहे मी तुम्हाला कुठे कुठे दुकानं आहेत ती। उल्हासनगर 2 जायचं आहे, उल्हासनगर 2 गजानन मार्केट नेहरू चौकमध्ये जायचं आहे। मागच्या वेळी तुम्ही मात्र माझा फुलं आर्टिफिशियल फुलांचा एक ब्लॉग केलेला, मी व्हिडिओ केलेला गणपतीच्या आधी, तर तिथेच, तर म्हणजे त्याच एरियामध्ये नेहरू चौकमध्ये आपल्याला परत पुन्हा जायचं आहे। तर तिकडे फटाकड्या पण मिळतात आणि दिवाळीचे सगळे साहित्य पण मिळतात स्वस्तमध्ये। तर दाखवते तुम्हाला कुठे आहे माझ्या सगळ्या होलसेल वस्तू, सगळ्या सगळ्या दिवाळीच्या आधी गणपतीच्या सगळे साहित्य मिळायचे। आता दिवाळी आली का, जसे सीझन, आता दिवाळी आली तर दिवाळीचे साहित्य मिळतील, तर जसे सीझन येतात तर त्याप्रमाणे तिकडच्या दुकानांच्या वस्तू किंवा बाकी काही साहित्य असतं ते चेंज होत असतात। तर आता दाखवते तुम्हाला कुठे मिळतात फटाकड्या, काय भाव आहे, कसं आहे ते। ॲक्च्युली आता खूप गर्दी असेल कारण मीच खूप लेट चालले, पण तरी पण थोडंफार दुकानं मला पण मुलींसाठी थोडे फटाकडे घ्यायचेच होते, तर म्हटलं चालले तर म्हटलं हा ब्लॉग शूट करून दाखवते। तर चला आता आपण उल्हासनगरलाच भेटूया। आता मी इथे उल्हासनगर आलेली आहे गजानन मार्केटला। गजानन मार्केटमध्ये बघा, इथे नेहरू चौक आहे, दाखवते मी तुम्हाला, बघा इथे हा गजानन मार्केट आहे आणि हा समोर नेहरू चौक आहे। तर नेहरू चौकच्या समोर इकडे सगळी फटाकड्यांची आणि दिवाळीचं पण भरपूर सगळ्याचं सामान आलं आहे, तर ते सगळं सामान तुम्हाला त्या पाहायला मिळेल। काय काय आता कंदील वगैरे पण छान छान आहेत बघा, इकडे रांगोळ्या आहेत, कंदील आहेत आणि इथे पण मोठं दुकान आहे। ॲक्च्युली मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलेली गणपतीच्या आधी शूटिंग करायला, ब्लॉग करायला आलेली, त्यावेळी सगळे इथे गणपतीचं सगळं डेकोरेशन आणि आर्टिफिशियल फ्लावर असं सगळं होतं आणि आता बघ आता सगळं चित्र बदललं आहे आणि आता सगळं दिवाळीचं सामान आलं आहे। दिवाळीचं सगळ्या वस्तू आहेत, कंदील आहेत, रांगोळ्या आहेत आणि फटाकड्यांचे तर भरपूर दुकान आहेत, दाखवते तुम्हाला मी। चला एक एक बघा, इकडे भरपूर गर्दी आहे, रांगोळीचे दुकान आहेत, रांगोळ्या आहेत, एक मिनिट, कशी किलो रांगोळी? 20 रुपये किलो, सगळे रंग आहेत, 10 रुपये किलो, कमी होतील प्राइस थोडेसे अजून। इथे दिवे आहेत, कंदील आहेत छान छान, कसे कंदील? 450। और ये बाकी के सब? हाँ 260। और ये बड़ा वाला 350। छान आहे, मस्त आहे। इकडे पण दुकान आहे, सगळ्या दुकानामध्ये तुम्हाला त्या तेच पाहायला मिळते। कंदील वगैरे छान आहेत आणि आतमध्ये स्टिकर वगैरे, रांगोळ्या, बरंच काय काय आहे। 50 रुपयाला एक डझन आहेत, हे तर मुंबईपेक्षा पण स्वस्त आहे, बॉम्बेचे बी स्वस्त आहे। जर के कंदील कसं आहे? 650 कपडे काय व रे, स्टिकर वगैरे कसं राहते? 5 रुपये 10 रुपये आहे। आतमध्ये पण सगळं सामान आहे, ते मोठा होलसेलचं दुकान आहे कंदीलचा, कंदीलसाठी आहे खास आणि रांगोळ्या पण आहेत मला वाटते, भरपूर कंदील आहेत। ऑनली शॉपकीपर म्हणजे होलसेलच्या भावामध्ये आहेत मला असं वाटते, एक वगैरे काय मिळत नाही, होलसेलनी सगळं आहे दुकान। छान आहे
इथे पण फटाकड्यांचं दुकान आहे, फटाकडे तीनशे 80 ला 2 2 बंडल हे दो पूरा बॉक्स है के दो ये दो, दो बंडल आ जाते हैं मतलब एक और ये दो ये पूरा पूरा 10 पैकेट ये पूरा चांगले आहे मग पूर्ण हे हे दोन कितीला 380 ला 380 ला काय हे टट पाऊस आहेत प्राइस बघू शकता तुम्ही एका बॉक्सवर 240 रुपये प्राइस आहे आणि असे 8 बॉक्स भेटतात आपल्याला 380 रुपये मध्ये पाऊस आहे ते हे कलरवाले पाऊस आहेत जे 10 बॉक्स आपल्याला 800 रुपये मध्ये मिळतात म्हणजे हे 5 आहेत आणि अजून एक बॉक्स आहे म्हणजे पॅकिंगचा 5-5 बॉक्सचा पॅकेट घ्यायला लागतो तर असे 10 बॉक्स आपल्याला 800 रुपये मध्ये मिळतात चक्री आहे चक्रीची 375 रुपये एका बॉक्सची प्राइस आहे आणि असे किती बॉक्स मिळतात 350 रुपये मध्ये 4 पॅकेट येतात एका बॉक्सची प्राइस आहे 275 पण 4 बॉक्स आपल्याला 350 रुपये मध्ये मिळतात एका बॉक्स मध्ये 25 पीस आहेत अच्छा म्हणजे 10 बॉक्स येतील 260 रुपये मध्ये 10 बॉक्स येतील आता हे 5 आहेत अजून 5 मिळतील एका बॉक्सची प्राइस आहे 131 रुपये 700 रुपयाला 5 पॅकेट आहेत असे ॲक्च्युली प्राइस बघा किती आहे 24 रुपये प्राइस आहे 5 बॉक्सची पण 700 रुपयाला आपल्याला इथे 5 बॉक्स मिळत आहेत 400 रुपये मध्ये आपल्याला 10 बॉक्स मिळत आहेत आणि एका बॉक्सची प्राइस बघू शकता 80 रुपये आहे आणि असे 400 रुपयात 10 बॉक्स मिळत आहेत हे मोठ्या चक्र आहेत या एक कैसे 1800 रुपयाला 10 बॉक्स आहेत आणि एका बॉक्सची प्राइस बघू शकता 650 रुपये प्राइस आहे अजून ॲक्च्युली खूप भरपूर काय काय फटाकडे आहेत ते काही सगळ्याच काही दाखवू शकत नाही पण थोडेफार मी तुम्हाला दाखवलेत की काय प्राइस आहेत ते कसे कसे बॉक्सचे आपण होलसेलमध्येच घ्यावे लागतात 5-5 किंवा 10-10 जसे बॉक्स पॅकिंग आहे तसेच घ्यावे लागतात तरच होलसेलमध्ये मिळतात एक एक बॉक्स ॲक्च्युली ती मिळत नाही तर बघू शकता भरपूर फटाकडे आहेत सगळ्या प्रकारचे फटाकडे आहेत इथे सगळेच काही दाखवू शकत नाही कारण एवढ्या फटाकडे आहेत की आपल्याला एवढ्या ब्लॉगमध्ये बसणार पण नाही ते सगळं दाखवेपर्यंत आणि त्यांना पण वेळ नाही आहे कारण बघू शकता गर्दी खूप वाढत चालली आहे कारण दिवाळी जवळ येते त्याच्यामुळे गर्दी खूप वाढत चाललेली आहे माळ आहेत 5 पॅकेट आहेत 150 रुपयाला थोडेसेच फटाकडे घेते माझ्या तुमच्या मुली काही जास्त फटाकडे वाजवत नाही त्याच्यामुळे छोटे छोटे फटाकडेच घेतात नाही हे बघा फुलबाजा आणि ते हे आपटीवंत घेतलेत मी मुंबईवरून आणि फुलबाजा घेते चक्री आणि पाऊस अजून थोडं काहीतरी बघते आणि त्याच्यानंतर निघते मी तुम्ही मी ते मी फटाकडे घेतले पिशवीवर घातली तिने मला फटाकड्यांची बघू शकता अजून भरपूर दुकानं आहेत फटाकड्यांची जिकडे तिकडे तर फटाकड्यांचीच दुकानं तुम्हाला इथे बघायला मिळतील कंदीलची जे काय दिवाळीसाठी वस्तू लागतात तर त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात सगळ्या प्राईस वगैरे नाही सांगू शकत कारण तिथे आता गर्दी पण आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत त्याच्यामुळे सगळंच काही दाखवता येत नाही बघा इकडे लाईटिंगचे पण दुकानं आहेत लाईटिंग वगैरे कंदील इकडे पण छान छान आहेत इकडे फ्लॉवरचे आहेत नेहरू चौकमध्ये आले तर तुम्हाला सगळं इथे दिवाळीचं सगळं सामान मिळेल तर बघा इथे पण या गल्लीमध्ये लाईटिंगचं दुकान आहे इथे स्वस्त म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या होलसेल दरामध्ये लाईटिंग मिळते इथे तर बघा इथे दुर्गा इलेक्ट्रिकल आहे ऑल टाईप्स इलेक्ट्रिक गुड्स तर आणि इथे पण आहे तोच आहे दुर्गाचा तर इथे लाईटिंगचं दुकान आहे कसे कंदील 280 अच्छा तो मधला 400 6 पीस 130 बघा 140 रुपयाला बोलले ते कंदील 12 पीस आहेत आणि हे 100 ला येतील 12 पीस कमी करून देतात ते 130 बोललेले 100 पर्यंत येतील म्हणाले तर हे बघा हे कंदील तुम्ही मुंबईला मी बघितले तर हे 300 रुपयाला होते आणि इथे 140 रुपयाला आहेत 140 आहेत हे पण 140 रुपयाला 220
150 रुपये ला 6 पीस है, 12 पीस है, 150 रुपये ला 260 मोठा आहे कंदील एकदम अच्छा। हे 190 रुपयाला आहे, इकडे मी घेतले कंदील 150 रुपये छोटे कंदील खिडकीमध्ये लावण्यासाठी। हँडलूम्स म्हणून आहे दुकान, इथे कंदील स्वस्त आहेत, खूप छान आहेत, डिझाईन पण छान आहेत आणि कंदील पण मस्त आहेत। डझन आहेत मस्त कंदील आहेत। इथे माझी थोडी शॉपिंग झाले, मी थोडे फटाकड्या घेतल्या आणि थोडे छोटे कंदील घेतले, मोठा कंदील आहे घरात त्याच्यामुळे तो घेतला नाही मी। खूप दुकानं आहेत होलसेलची, ॲक्च्युली सगळे आता गर्दी एवढी आहे ना त्याच्यामुळे रेट लवकर सांगत नाही कोण, कारण सध्या कस्टमर वाढले। तिथून भरपूर फटाट्याची दुकानं आहेत, तुम्हाला दाखवलीच आहेत मी, खूप खूप स्वस्त आहेत म्हणजे कमी रेटमध्ये, डबल टिपरपेक्षा पण कमी रेटमध्ये इथे फटाकड्या कमी रेटमध्ये मिळतात। तर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर उल्हासनगरला येऊन गजानन मार्केटला यायचं आहे आणि गजानन मार्केटला नेहरू चौकजवळ यायचं आहे। नेहरू चौकजवळ आले तर खूप सारी दुकानं आहेत इथे फटाकड्यांची, आजूबाजूला इकडे एक मोठी गल्ली आहे तिकडे आहे दाखवले तुम्हाला मी। तिकडे दिवे पण आहेत, मटके दिवे, कसे दिवे मम्मी, दिवे कसे 80 रुपये 4, कमी नाही 70 रुपये लागणार नाही। हे कसे दिवे आणि किती राहणार 120 ला, बघा 160 रुपये किंमत 120 ला येणार आणि तुम्ही अजून कमी केले तर 100 ला पण देईल ना, हसली बघ बघ। आणि हे पण छान आहे दिवे, छोटे छोटे दिवे आहेत, हे कसे 70 ला आहे 50 ला येणार, आधीच किंमत सांगून ठेवले 70 ला आहे 50 ला येणार। आणि हे भाई पण मस्त दिवे आहेत, छान आहेत, हे 50 रुपयाला आहेत, मग हे किती येणार 50 येणार, अच्छा मस्त दिवे आहेत, डिझाईन छान केले दिव्यांमध्ये। हे बघा हे खूप मोठे दिवे आहेत, मिडियम साईजमध्ये पण आहेत आणि हे काहीतरी हा एकच दिवा आहे आणि मस्त छान डिझाईन केले बघा, ॲक्च्युली प्लास्टिक कलर आहेत आणखी छान चमकला असता। हे किती लागा 150 रुपयाला आहे, किती येणार 120 ला येणार, बघा कमी करून देते ती। जर तुझ्या तुम्हाला यायचं असते बघा हिच्याकडे या दिवे घ्यायला, नाव काय तुझा, पूनमकडे या दिवे घ्यायला, बघा छान छान दिवे घेऊन बसले ती। आणि इकडे बाजूला स्टिकर आहेत छान दिवाळीचे, तर कसे स्टिकर 30 रुपयाला एक, दोन एक 30 रुपयाला, अच्छा झाडू पण दाखवू चालेल का, झाडू पण दाखवा यांची, किती झाडू 30 रुपयाला एक, 20 रुपयाला एक झाडू आहे, लक्ष्मीपूजनसाठी झाडू पाहिजे असेल तर झाडू घ्या ताईंकडून। नाव सांगा ताई तुमचं, भाग्यशी ताई, यांच्याकडे झाडू घ्या। आणि शुभलावाचे स्टिकर आहेत, ते बघा छान स्टिकर आहेत, पॅचवाले पण आहेत आणि मस्त स्टिकर, कसे बघा ताई पूर्ण पॅकेट 100 पॅकेट आहे। आणि हा, आणि हा पण बघा शुभलाभा आहे, याच्यामध्ये कळस आहेत, स्वस्तिक आहे, पावलं आहेत लक्ष्मीची, तर हा पण 100 आहे ना, हा 100 पूर्ण पॅकेट बघा 100 आहे। आणि अजून पण ताईंकडे भरपूर आहे, या ताईंकडे घेऊन जा, इथे उल्हासनगरला आल्यात तर नेहरूच्या जवळ सगळ्या बसलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून नक्की वस्तू घ्या, दुकानातून घेण्यापेक्षा यांच्याकडून वस्तू घ्या ताईंकडून। चला चिनी मातीचे दिवे आहेत, कसे मावशी दिवे, कसे दिवे एक आहे 50 दोन आहे समोर, जिथे आता हा समोर फटाकड्यांचं मार्केट आहे, समोर इकडे त्याच्या बाजूला कपडा मार्केट आहे, जिथे सगळी स्वस्त साड्या ड्रेसेस सगळा पूर्ण कपडे लेडीजचे जेंट्सचे आणि बाकी सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात इथे। एक आहे नेल पण आहे, अच्छा लिपस्टिक आहे क्या, लिपस्टिकचा शेड छान छान शेड आहे, एकच एकच टाकाव देते।
रुपये 30 रुपये सगळे 100 रुपये सगळे पर्स 100 रुपयाला आहेत 150 रुपयाला पर्स बघा मोठ्या मोठ्या पर्स आहेत 150 रुपयाला खेळणी आहेत मुलांची कपडे आहेत 200 रुपयाला मस्त पर्स आहे 200 रुपयाला पर्स बघा छान आहे कुठल्या पण पर्स घ्या 200 रुपयाला बघा इकडे या साईडला जो बघा नेहरू चौक बघितला आपण जिथे फटाकड्यांचं दुकान आहे तर त्याच्या इकडे बाजूलाच समोर हा गजानन मार्केट आहे कपडा मार्केट इकडे सगळे कपडे मिळतात ड्रेसेस साड्या घागरे जे काय सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात आतमध्ये मोठं मार्केट आहे दाखवते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा दाखवलेलं आहे पुन्हा एकदा दाखवते कशी कुर्ती 500 ला 3 अरे वा मस्त बघा 500 रुपयाला 3 कुर्ती आहेत 500 रुपयाला 3 कुर्ती बघू शकता छान आहेत मस्त आहेत कॉटनच्या कुर्ती आहेत आणि डिझाईन आणि कलर पण बघू शकता किती सुंदर सुंदर आहेत खूप सुंदर आहेत आणि बघू शकता कलर पण आहेत आणि व्हरायटी पण भरपूर आहे त्यांच्याकडे 500 रुपयाला 3 कुर्ती आहेत साड्या आलेल्या आहेत नवीन नवीन साड्या त्यांचा छान छान इकडे छान छान टॉप आहेत मस्त मस्त नवीन नवीन पॅटर्न मध्ये आलेले 650 रुपयाला सगळे आहेत टॉप आहेत ड्रेसेस आहेत नवीन नवीन पॅटर्न मध्ये आलेले सगळे 650 रुपयाला आहेत बघू शकता साड्यांचे दुकान आहेत कोट वगैरे लग्नासाठी मुगा जेंट्ससाठी आहेत मस्त मस्त स्वस्त तिथे साड्या असतात कशा कुर्ते 750 रुपये कमी होणार का फिक्स रेट आहेत आणि कपडे छान आहे एकदम मस्त एकदम सॉफ्ट आहे कपडा कॉटन मध्ये आणि थोडीशी असं लाईट टिकली वर्क आहे मस्त आहे लहान मुलांसाठी पण आहेत आणि मोठ्या माणसांसाठी पण आहेत भरपूर कुर्ते आहेत साड्या आहेत छान छान साड्या तर माझ्याकडे भरपूर आहेत त्याच्यामुळे मी साड्या नाही ड्रेस घेतलेत ड्रेस मगाशी टॉप घेतले ड्रेस पण नाही घेतले इकडे मुलींचे कपडे आहेत कृपाची पण आज्ञाची पण शॉपिंग झाले भिवंडीला केले मी शॉपिंग आता इकडे फक्त तुम्हाला दुकानात दाखवते की काय काय मिळतं तिथे बघू शकता मस्त ड्रेस आहेत पण छान आहेत कुर्ते वेगळ्या पॅटर्नमध्ये मस्त ड्रेस आहे 700 रुपयाला बोलतायत छान ड्रेस आहे तिथे आज्ञाच्या मापाचे आहेत तर आज्ञासाठी घेते हा ड्रेस मी तर इथे मी आता शिवा सिलेक्शनमध्ये आलेली आहे इथे खूप छान ड्रेस आहेत ड्रेस रेडीमेड ड्रेस आहेत टॉप्स आहेत 2-3 घेतलेत ॲक्च्युली एक दुसऱ्या दुकानामधून घेतले आणि इथे पण 2 घेतलेत आणि खूप छान आहेत ड्रेसेस म्हणजे कपडा खूप छान आहे कॉटनचा आणि स्वस्त पण आहेत रिजनेबल प्राईस आहेत सगळे हे बघा मस्त कपडे आहेत कलर पण छान आहेत आणि मेन म्हणजे मटेरियल खूप छान आहे इकडचं ड्रेसेस मला खूप आवडले इथले आणि बघू शकता खूप छान छान कलेक्शन आहे तिथे दिवाळीसाठी पण आहेत आणि रेग्युलर पण छान रेग्युलर पण ऐसे कलेक्शन आहेत ना रेग्युलर पण चांगले चांगले कलेक्शन असतात तर इथून मी 2 ड्रेस घेतले ड्रेस म्हणजे कुर्तीज घेतले इथे माझी कपड्याची शॉपिंग झाली त्यांच्यासाठी कुर्ता घेतला माझ्यासाठी ड्रेस घेतला आज्ञासाठी ड्रेस घेतला रूपासाठी काय नाही घेतला आणि रूपा भरपूर ड्रेस आहेत आणि आत्ताच तिला ड्रेस घेतले बर्थडेला भरपूर तर तिच्यासाठी काय घेतलं नाही बघते तरी पण तिला काहीतरी मिळाला चांगला तर घेईन तर इथून माझी शॉपिंग झाली तर मी बाहेर पडता जर कुणा रूपाला काय मिळालं चांगलं तर घेईन माझे आता भरपूर शॉपिंग झाले कपडेच बहुते घेतले आणि फटाकड्या घेतल्या कंदील घेतले तर अजून या मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की खरेदी करू शकतो असं अंडे बघा पडदे वगैरे उल्हासनगरला सगळ्याच गोष्टी स्वस्त मिळतात आणि मस्त मिळतात छान असतात सगळ्या वस्तू तर चला आता इथून मी इथं निघते कल्याणला जाते आणि कल्याणवरून नंतर मग भिवंडीला माझ्या घरी चला आता माझा उल्हासनगर दिवाळीचं शॉपिंग आणि फटाकड्यांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय.